करावा लागेल. नाथ बाबा सांगा कोण साधू आणि कोण संत, कोण साधू कोण साधू आणि कोण संत, त्यावेळेस नाथ बाबा सांगतात संताच्या विभूती कर्माला अवतरती धर्मरक्षाया कारणे साधू साधी अवतरणे संताच्या विभूती अवतरती. धर्माकरता जे अवतरित होतात ते संत असतात सर, आणि त्यांनी धर्म स्थापन केल्यानंतर धर्म धर्म म्हणजे काय हो, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये फार गोड वर्णन करतात. काय झालं, इथं खूप सुज्ञ मंडळी माझ्या पुढे बसलेली आहेत. केपानगरकर आहे, माळसाकोरेकर आहे, कोमलवाडीकर आहे, सर्व सुज्ञ मंडळी आहेत. सांगेन मी आपल्याला ज्ञानोबारायची ओवी सांगेन. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत प्रमाणं कृते लोकस्त तनुवर्तते. हो, कोणाला म्हणायचं धर्म? अरे साधू संत जे वागत असतात ना तो धर्म ठरत असतो. माझे ज्ञानोबराय जे वागले तो धर्म ठरला, माझे तुकोबराय जे वागले तो धर्म ठरला, नव्हे माझे सद्गुरु जनार्दन बाबा जे वागले तोच धर्म ठरला, नव्हे माझ्या आईल्या माता ज्या वागल्या तोच धर्म ठरला, माझी शबरी माता जे वागली तोच धर्म ठरला, माझे गोरोबा काका जे वागले तोच धर्म ठरला, माझे चोखोबाराय जे वागले तोच धर्म ठरला, अरे माझे भगवान बाबा जे वागले तोच धर्म ठरला, माझे संताजी तेली जगनाडे जे वागले तोच धर्म ठरला. अजून कोणी राहिले का? संत महात्मे जे वागले तो धर्म ठरला. आणि ऐका, हा धर्म ठरत असतो आणि त्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांची असते ना त्यांचं नाव साधू आहे. विठ्ठल.